महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हाक तुमची साथ आमची. 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. कोरोनाचा फैलाव वाढत असताना या संकटांशी एकजुटीने लढा दिला जात असताना नाशिक महानगरपालिकेच्या जाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी आपला प्राण गमावला असून ही घटना अतिशय दुर्दैवी असून रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न झाले आहे. दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत अशा भावना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. छगन भुजबळ हे आज सकाळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघाले असताना दुपारी 12:30 सुमारास नाशिक महानगरपालिकेच्या जाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टँकीमध्ये टँकर माध्यमातून रिफिलिंग करत असताना ऑक्सिजन गळती झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली तसेच मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे, डॉक्टर आवेश पलोड यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की कोरोना विरुद्धचा लढा एकजुटीने लढला जात असताना नाशिक महानगरपालिकेच्या जाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली ही घटना अतिशय दुःखद आहे. या रुग्णालयाची क्षमता 150 इतकी असून रुग्णसंख्या अधिक असल्याने या रुग्णालयात एकूण 157 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यात 131 ऑक्सिजनवर तर 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते. या रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या 157 रुग्णांपैकी 63 अतिशय आजारी होते. 12:30 सुमारास या ठिकाणी गॅस गळतीची घटना घडली. त्यानंतर 1:30 पुन्हा जोडणी करण्यात आली. या दरम्यान या दुर्दैवाने 22 लोक मृत्युमुखी पडले असून 11 व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा तर 11 ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की घटना घडल्यानंतर तातडीने या ठिकाणी ड्युरा सिलेंडर व जम्बो सिलेंडर मागवण्यात येऊन रुग्णांवर उपचार करण्यात आले तर 5 रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले तर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होऊन पुन्हा एकदा रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहे. कोरोना विरुद्ध लढाई लढत असताना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून राज्य शासनाकडून या घटनेचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. समितीमध्ये एक IAS अधिकारी, एक इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि एक सिनियर डॉक्टरचा समावेश असणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासन व नाशिक महापालिका यांच्याकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत करण्यात येईल. या घटनेची चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. आपलं काम थांबणार नाही, अधिक नियोजन करून लढा सुरू राहील. या घटनेचा धडा घेऊन अधिक दक्ष राहून काम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या लढाईमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करून आवश्यक ती काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यावेळी यांनी सांगितले. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राइम रिपोर्टर राशिद मुल्तानी.